कर्नाटकमधील सदलगा इथं दहा ऑक्टोबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी शरद पौर्णिमेला जन्मलेल्या विद्यासागर यांनी नववीपर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर त्यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये आचार्य देशभूषण महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत स्वीकारलं होतं तीस जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी कठोर तपश्चर्या पाहून त्यांना आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी मुनी दीक्षा दिली ते चोवीस वर्षाचे असताना त्यांच्या गुरूंनी त्यांच्याकडं आचार्यपद सोपवलं संपूर्ण जगातील जैन आणि जैनोत्तर धर्मातील करोडो लोकांचे आशास्थान असणाऱ्या आचार्य विद्यासागर यांनी संपूर्ण भारत भ्रमण करत सत्य अहिंसा आणि शिक्षणाचा प्रसार केला दयोदय सारखी मोठमोठी रुग्णालयं त्यांच्याच प्रेरणेनं उभारण्यात आली जैन धर्मियांचे आचार्य विद्यासागर महाराज यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संस्था आश्रम उभ्या केल्या देशभरात हजारो गोशाळा स्थापन केल्या विद्यासागर यांना आठ भाषा अवगत होत्या त्यांनी मूकमाटी महाकाव्य ग्रंथाचं लिखाण केलं या महाकाव्याला अनेक राष्ट्रीय आणि अने जागतिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले विद्यासागर महाराज यांनी देशभरात पदयात्रा काढून समाजाचा प्रसार प्रचार करत त्यांनी हजारो मुनींना दीक्षा दिली यामध्ये तरुण उच्च शिक्षित देशविदेशातील तरुणांना मार्गदर्शन केलं देशभरातील अनेक राजकीय व्यक्ती आचार्य विद्यासागर महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांची भेट घ्यायचे आमदार सतेज पाटील यांनीही गेल्या वर्षी विद्यासागर महाराज यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले होते तसंच त्यांच्याबरोबर विहार करण्याचा योगही आमदार सतेज पाटील यांना लाभला होता आचार्यश्री विद्यासागर महाराज यांच्या समाधी मरणानं संपूर्ण जैन समाजासह त्यांचा भक्तगण शोकसागरात बुडाला आज दुपारी हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत डोंगरगड इथं त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण मंत्रोच्चाराच्या घोषात अग्निसंस्कार करण्यात आले